मैथ मित्र चैनल सब्सक्राइब करा विसरू नका व बेल आयकॉन हिट करा जेणेकर तुम्हारा नवीन वीडियोच नोटिफिकेशन मिले। हेलो फ्रेंड्स, मी बाळासाहेब सुरे तुम्हा सर्वांचं मैथ मित्र यूट्यूब चैनल में खूब खूब स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑफ टू डिजिट नंबर्स बघणार आहोत। तो मित्रांनो, करूया सुरुवात। या ठिकाणी सुरुवात अगोदर आपल्याला टेबल्स लर्न असणं आवश्यक आहे। टेबल लर्न असेल तर आपण ते चांगल्या पद्धतीने करू शकतो। सुरुवातीला आपण या ठिकाणी काही एक्झाम्पल बघूया, ज्या ठिकाणी वन डिजिट नंबरचं मल्टिप्लिकेशन बघूया, मग रिव्हिजन करूया थोडंसं आणि नंतर मग पुढे जाऊया। जसं की बघा, या ठिकाणी टू मल्टीप्लाय बाय फोर कसा असतो मित्रांनो, हे तुम्हाला फोरचा टेबल येतो। फोर वन जा फोर, फोर टू जा एट, म्हणजे फोर टू जा एट लिहायचं असतं। त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल बघूया, सेवन मल्टीप्लाय बाय फाय, मग कसं करणार, फाय वन जा फाय, फाय टू जा टेन, फाय थ्री जा फिफ्टीन, फाय फोर जा ट्वेंटी, फाय फाय जा ट्वेंटी फाय, फाय सिक्स जा थर्टी, फाय सेवन जा थर्टी फाय, या ठिकाणी फाय सेवन जा थर्टी फाय, अशा पद्धतीने मल्टीप्लाय करतो। त्यानंतर आणखी एक दुसरं एक्झाम्पल बघूया, ज्यामध्ये 22 मल्टीप्लाय बाय 3, म्हणजे टू डिजिट नंबर मल्टीप्लाय बाय वन डिजिट नंबर, हे सुद्धा यायला पाहिजे। थ्री टू जा सिक्स, थ्री टू जा सिक्स, अशा पद्धतीनं। त्यानंतर इथं 35 मल्टीप्लाय बाय टू कसं होणार मग मित्रांनो, हे टू फाय जा टेन, टू फाय जा टेन, मग टेनमध्ये टेन आपण लिहू शकतो का दोन्ही पण, इथं नाही, तर हा वन्स प्लेसचा नंबर या ठिकाणी झिरो आणि कॅरी किती वन, मग टू थ्री जा सिक्स आणि प्लस हा वन सेवन, अशा पद्धतीने हे असतं। तर हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। आपण काय करूया, हे तुमचं रिव्हिजन घेतलं मी, आता आपण पुढे जाऊया, ज्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ टू डिजिट नंबर बघायचा आहे, टू डिजिट मल्टिप्लाय बाय टू डिजिट। तर करूया सुरुवात। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाल सबस्क्राईब बटणाला क्लिक करा व बाजूचं बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। बघा आता या ठिकाणी कसं करायचं, तर या ठिकाणी आहे एक 32 मल्टिप्लाय बाय 23, सिम्पली बघा 32 मल्टिप्लाय बाय 23 आपण करूया। याला कसं होतं हे, तर बघा, थ्री टू जा सिक्स, थ्री थ्री जा नाईन। आता आपण इथं टेन्स प्लेसनं मल्टिप्लाय करतो, लक्षात ठेवा, टेन्स प्लेसनं मल्टिप्लाय करताना या ठिकाणी आपल्याला वन्स प्लेसमध्ये काय करावं लागतं, एक झिरो द्या। काही काही ठिकाणी असं दिलं जातं, काही ठिकाणी झिरो दिलं जातं, पण या ठिकाणी काही नाही आहे, म्हणजे झिरो द्यायचं आहे। आता टूनं मल्टिप्लाय करायचं आहे, आधी थ्रीनं काय केलं, आपण याला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर याला मल्टिप्लाय केलं, आता टूनं मल्टिप्लाय करायचं आहे। टूनं मल्टिप्लाय कोणाला करायचं आहे, टूनं आधी वन्स प्लेसला नंतर टेन्स प्लेसला, टू टू जा फोर आणि टू थ्री जा सिक्स, आणि नंतर काय करायचं आहे, याची ॲडिशन करायची आहे, सिक्स प्लस झिरो सिक्स, नाईन प्लस फोर थर्टीन, कॅरी वन, सिक्स प्लस वन सेवन, म्हणजे आपलं उत्तर आहे 736। अशा पद्धतीनं टू डिजिटला टू डिजिटनं मल्टिप्लाय करावं लागतं। हे फर्स्ट एक्झाम्पल झालं आहे, मी सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सांगतो। बघा सेकंड एक्झाम्पल, त्या ठिकाणी आहे 54 मल्टिप्लाय बाय 32। बघा थोडं मोठं लिहिलं जेणेकरून तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे, एकदा काळजीपूर्वक बघा एक्झाम्पल, नवीन असल्यानंतर थोडंसं अवघड वाटतं, बट तुम्हाला अवघडही वाटू देणार नाही, तुम्हाला अगदी परफेक्ट समजणार आहे, फक्त काळजीपूर्वक बघा। या ठिकाणी बघा, आता टू फोर जा एट, पहिल्यांदा टूने याला, नंतर टूने याला, बघा टूने पहिल्यांदा वन्स प्लेसला नंतर टेन्स प्लेसला, टू फोर जा एट, टू फाय जा टेन, टेन लिहिताना एक काळजी घ्यायची, असं टेन लिहायचं नाही, हे चुकलं। काय करायचं, टेन आपल्याला या लाईनमध्ये झिरो आला पाहिजे, इकडे वन आला पाहिजे, लाईन क्लिअर राहिल्या पाहिजे, लाईन क्लिअर राहिले तुमचं उत्तर 100% बरोबर येणार आहे। बघा आता हे झालं टूनं झालं, आता थ्रीनं, पण थ्रीनं मल्टिप्लाय करायच्या अगोदर महत्त्वाचं आहे या ठिकाणी एक झिरो देणं। सेकंड प्लेसनं म्हणजे टेन्स प्लेसनं मल्टिप्लाय करताना या ठिकाणी झिरो देणं अत्यंत आवश्यक आहे, तो द्यावा लागतो, तो तिथं दिला पाहिजे। त्यानंतर आता थ्री फोर जा ट्वेल्व, थ्री फोर जा ट्वेल्व, या ठिकाणी टू आणि कॅरी वन, कॅरी याच्या डोक्यावर। आता थ्री फाय जा फिफ्टीन, सिक्स करायचं नाही आहे, थ्री फाय जा फिफ्टीन आणि मग हा एक ॲड करायचा, थ्री फाय जा फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन, बघा आणि आता प्लस। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बघा बरं माझ्या लाईन, जेव्हा या लाईन सरळ असतील ना तेव्हा तुमचं उत्तर चुकणारच नाही आहे, त्या लाईन सरळ पाहिजेत। आता बघा या दोघांचे ॲडिशन, एट प्लस झिरो एट, झिरो प्लस टू टू, सिक्स प्लस वन सेवन, वनला वन, आन्सर इज रेडी, ॲज सिम्पल ॲज दिस। कितना आसान आहे,
बहुत आसान है, सिर्फ अच्छे से देखना पड़ता है। आणखी एक एक्जाम्पल, आणखी दोन एक्जाम्पल सांगतो मी तुम्हाला जेणेकरून तुमच्या चांगलं लक्षात येईल। बघा मित्रांनो, पुढचं एक्जाम्पल आहे, सिक्स्टी टू मल्टीप्लाय बाय 35। बघा कसं करायचं हे, सिम्पली फाईन टूला मल्टिप्लाय करा, फाय टू जा 10, 10 मध्ये 10 आल्यानंतर वन्स प्लेस खाली ठेवायचं, झिरो कॅरी वन, फाय सिक्स जा 30, 30 प्लस वन 31, बघा लाईन। त्यानंतर आता 3 मल्टिप्लाय करायचं, पहिल्यानं मल्टिप्लाय झालेलं आहे, आता 3 मल्टिप्लाय करायचं, या ठिकाणी 3 मल्टिप्लाय करताना झिरो द्यायचा, 3 टू जा 6, 3 सिक्स जा 18, झालं, किती सोपं आहे बरं। आता ॲडिशन करून घ्या, झिरोला झिरो, सिक्स प्लस वन 7, 8 प्लस 3 11, कॅरी वन, वन प्लस वन 2, आन्सर इज रेडी। हाऊ इज इट इज, सोपं आहे ना, फक्त काळजीपूर्वक बघणं, काळजीपूर्वक करणं, आपण जेव्हा अभ्यास करत आहोत तेव्हा मन एका ठिकाणी एकाग्र करणं हे खूप महत्त्वाचं आहे। एक एक्झाम्पल शेवटचं सांगतो, नंतर होमवर्कचे एक्झाम्पल देतो तुम्हाला करायचे आहेत। एक शेवटचे एक्झाम्पल बघा, फिफ्टी सेवन मल्टीप्लाय बाय 34। आता फर्स्टली 4 न 7 मल्टीप्लाय करायचं, 4 7 जा 28, बघा लक्ष द्या, 28 मधला हा वन्स प्लेसचा नंबर खाली येईल आणि हा टू टेन्सचा वर जाईल, 4 5 जा 20 आणि ते वरचे 2 ॲडिशन करायचे, 4 5 जा 20 प्लस 2 22। इथं आता 3 मल्टीप्लाय करताना इथं बॉडीगार्ड द्यायचा, झिरो द्यायचा, 3 7 जा 21 1 आणि कॅरी 2, 3 5 जा 15 16 आणि 17, 3 5 जा 15 प्लस 2 17। आता ॲडिशन करून घ्या, 8 2 प्लस 1 3 7 प्लस 2 9 1 1 इट इज रेडी। समजलं मित्रांनो तुम्हाला, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही, आणि आता होमवर्क देतो तुम्हाला।